असे प्रसन्न झाले. आणि आता आपल्या समोर सुपर ओव्हरचा सामना खेळला जातोय, तो कसारा सिनियर इलेव्हन विरुद्ध धर्मवीर. आणि सुपर ओव्हर साठी सिनियर कसारा इलेव्हन संघाकडनं बॉलर निलेश गवळी आणि बॅट्समॅन निलेश गवळी, नाना मोरे, प्रशांत पवार. तसंच धर्मवीर संघाकडनं बॉलर सागर आणि बॅट्समॅन सागर, बाबू, अनिकेत. फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतात, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. या सामन्याचे पंचमन कान बघतील ते सचिन बांबळे आणि किरण कुराडे. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सुपर ओव्हरचा सामना एका षटकाचा, एका बाजूने एक षटक, एकूण दोन षटकांचा सामना होईल. आणि सुपर ओव्हर साठी कसारा सिनियर इलेव्हन या संघाकडनं गोलंदाज निलेश गवळी आणि धर्मवीर संघाकडनं फलंदाज असेल सागर आगार, संतोष राऊत उर्फ बाबू आणि अनिकेत. आटातटीचा सामना, करो की मरो, हा सामना खूप महत्वाचा. हा सामना दोन्ही संघांना विजय होणं खूप महत्वाचा, परंतु या सामन्यामध्ये एकच संघ जिंकेल, एक संघ हारेल. कारण की खेळाचा नियमच असा आहे की कोणताही खेळ असो त्यामध्ये एक जिंकणार तर एक हारणार. सुपर ओव्हरचा सामना रंगताना दिसेल मैदानामध्ये, एकदम काटे की टक्कर. सामन्याला सुरुवात होते, पंचांच्या डावाजून मारा करतो तो निलेस. हा पहिला चेंडू असेल या षटकातील. हलकशी कट लागले, चेंडू टिकल्या झोन मध्ये एक डावेसाठी. अतिशय सुरुवात दमदार आणि धडकेदार केले ती निलेश यांनी. पहिल्या चेंडू मध्ये अवघे एक धाव खर्च केले, संधी देखील निर्माण झाली होती जेल टिपण्यासाठी, परंतु चेंडू किपर पासून खूप दूर होता, परिणामी डिक्लेअर झोन मध्ये गेला एक धावेसाठी. आता स्ट्राईकला येतो तो डावकुरा फलंदाज संतोष, त्याला मारा करेल तो निलेश. ओहो, चांगला लेंथचा, चांगला असा चेंडू टाकलाय. आणि कच्चा क्षेत्ररक्षण ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. निर्धाव चेंडू झाला असता त्या ठिकाणी एक धाव खर्च केली गेली. आणि निश्चितच धावबाद त्या ठिकाणी होऊ शकला असता. चांगलासा फलंदाज सागर हा धावपळ झाला असता जर चांगलासा थ्रो केला असता. आणि बाईच्या स्वरूपात एक धाव नक्की चालले. या दोन धावने धावसंख्या दोन धर्मवीर संघाची. अजूनही चार चेंडू शिल्लक आहे.
खूप महत्वपूर्ण हा सामना या स्पर्धेतील स्पर्धेचा दुसरा दिवस. ओहो सुर्राक चेंडू म्हणताय त्या ठिकाणी आखूड टप्प्याचा टाकलेला बॉलने सरळ उचळी घेऊन किपरच्या हातात जाऊन थांबलाय. बॅट आणि बॉलचा ठिकाणी कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये, त्याच मिश्रण म्हणजे निर्धाव चेंडू. जेवढा चांगला बोल गोलंदाज फलंदाज तेवढा चांगला गोलंदाज एकमेकांसमोर. सुरेगा चेंडू टाकला होता, चांगल्याशी गती होती बॉलला, चांगलासा टप्पा दिला, थोडासा अखूट टप्प्याचा होता. हो यावेळेस मात्र सागरचा संयम या ठिकाणी सुटलाय आणि त्याने सरळ सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी उत्तुंग असा षटकार ठोक. धावा आतापर्यंत चांगल्याशी गोलंदाजी करत होता निलेश. तीन चेंडू मध्ये अवघ्या दोन धावा खर्च केल्या होत्या, परंतु चौथा चेंडू थोडासा खराब टाकला आणि फलंदाजाने चांगला असा फटका मारला, परिणामी षटकार सहा धावांसाठी. अजूनही दोन चेंडू शिल्लक बाकी, उर्वरित राखीव या षटकामध्ये. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सरकारच्या डोक्यावरून फटकावला आहे आणि दोन धावा पूर्णपणे पूर्ण केल्यात. या दोन धावा धावसंख्येत धावसंख्या 10 बिनबाद 10 सुपर ओव्हरचा सामना ठिकाणी रंगतान दिसतो आपल्याला. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधील देखील. ओहो स्टेप आउट बॅकफुटला येऊन पॉइंटच्या डोक्याहून जातोय सरळ चौकार. अवघ्या दोन धावा खर्च केला होता, त्यानंतर सागरने आक्रमकतेचा पवित्रा हाती घेतला आणि एक चौकार एक षटकार एक डबल अशा तीन चेंडू मध्ये 12 धावा जमा केल्या. या ठिकाणी उपस्थित झाले ते सुरजजी दोंदे साहेब यांचा कमिटीतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तर बघा सुपर ओव्हरचा सामना आहे आणि 15 धावा या ठिकाणी जमा केल्यात, 14 धावा जमा केला त्या धर्मवीर संघाने आणि 15 धावांची आवश्यकता ती कसारा सिनियर 11 या संघाला. आणि कंपल्सरी चेसिंग असेल या स्पर्धेमध्ये, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. उगा क्षेत्ररक्षण सजलेल्या धर्मवीर या संघाचा आणि कसारा सिनियर 11 दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. 15 धावांचा थोडासा मापक असा आव्हान ठेवलंय सहा चेंडूमध्ये. सुपर ओव्हरचा सामना एकही विकेट न गमवता 14 धावा कमवल्या त्या धर्मवीर संघाने. आता मात्र त्या 15 धावांचा या ठिकाणी पाठला करावा लागेल कसारा सिनियर 11 संघाला.
त्याला पंच सामन्याकडे लक्ष द्या, उशीर होतोय. अरे कसारा सिनियर इलेव्हन ने या ठिकाणी चार खेळाडूंचे नाव नोंदवले होते, गोलंदाज आणि तीन फलंदाज. ते अशा प्रकारे निलेश गवळी गोलंदाज आणि फलंदाज, निलेश गवळी, नाना मोरे, प्रशांत पवार आणि धर्मवीर संघाने नावं नोंदवली होती खेळाडूंचे. बॉलर साठी सागर आणि फलंदाज साठी सागर, संतोष आणि अनिकेत. आणि चांगल्याशी कामगिरी केली आहे सागर आणि संतोष यांनी. त्यांच्या जोरावरती, त्यांच्या खेळाच्या बळावरती एका षटकामध्ये 14 धावा जमवल्यात आणि 15 धावांचं आव्हान ठेवलंय ते कसारा सिनियर इलेव्हन संघासमोर. सामन्याला सुरुवात स्ट्राइकला निलेश, जोरदार प्रहार. चेंडू जातो सीमा रेषेपार, चौकार. अतिशय जोरदार आणि दमदार सुरुवात केली ते निलेश यांनी चौकार ठोकून. सुरेख फटका यावेळेस पुन्हा एकदा, निश्चितच दोन धावा या ठिकाणी पूर्ण करण्याचा मानस असेल दोन्ही फलंदाजांचा. आणि सहजरित्या या ठिकाणी दोन धावा पूर्ण झाल्यात. सुंदर फलंदाजी. निलेशला माहिती आहे माझ्या षटकामध्ये खूप धावा खर्च झाल्यात, त्या पूर्ण वसूल करणं त्याचं स्वतःचं काम आहे आणि तेच करताना या ठिकाणी दिसतोय. एक चौकार ठोकला तर एक डबल, सहा धाव जमवल्यात. अजूनही चार चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू, 4 चेंडू आणि 9 धावा. तेवढा चांगला फलंदाज, तेवढ्या ताकदीचा गोलंदाज समोर सागर. सागर आगान पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. ओहो, यावेळेस मात्र गोलंदाज सक्सेस होतोय निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये. यावेळेस थोडासा दूर ठेवला बॉलला फलंदाजापासून. निर्धाव चेंडू टाकलाय, धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या 6. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. निश्चितच एक मोठ्या फटक्याची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने, त्याच टप्प्यामध्ये, त्याच गतीने टाकलेला हा बॉल आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपल्याच गोलंदाजी होती, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, कुठल्या प्रकारची धाव खर्च नाही केली. अतिशय हुशार चतुर असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय सागर आगान याच्या स्वरूपामध्ये. खूप स्पर्धा खेळलाय तो या भागामध्ये.
आता मात्र दोन बॉल आणि नऊ धावांची आवश्यकता आणि आज जोरदार फटका आहे आणि चेल सुटली या ठिकाणी चेंड जात असे मारायचा पण षटकार आणि तीन धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी झेल सोडली आहे, परिणामी सहा धावा खर्च झाल्यात आणि चांगला असा फलंदाज बाद झाला असता खूप मोठी चूक झालेली आहे. ही चूक नक्कीच सुधरावा लागेल, परंतु आता मात्र मला वाटतं वेळ निघून गेलेली आहे, कारण की एक चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे. बघूया निर्णायक असा बॉल, एक चेंडू तीन धावा. ओहो सुर्रे गोलंदाजी, चांगला सा कम बॅक, सुपर ओव्हर मध्ये विजयी झाला तो धर्मवीर संघ. विजयी संघाचे अभिनंदन, हरल्या संघाचे कौतुक.